ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त परिमंडल 3 च्या वतीनं कल्याण डोंबिवली 8 पोलीस स्थानकांमार्फत 78 गुन्ह्यांची उकल होऊन 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये नागरिकांचे 12 ते 13 लाख रुपये, चांदी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, बाईक, रिक्षा जप्त करून डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांच्या वस्तू ताब्यात देण्यात आल्या. या गुन्ह्याचा तपास डोंबिवली पोलीस पथक मानपाडा, विष्णूनगर, टिळकनगर, महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा पोलीस स्थानकातील टीमने उघडकीस आणलाय. त्या सर्वांचे आभार नागरिकांनी मानले. आणि या डिपार्टमेंटचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण ही सर्व मंडळी सातत्याने अहोरात्र प्रयत्न करून गुन्हेगार आहेत ती गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ 78 गुन्ह्यांमध्ये जवळजवळ 80 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हा या ठिकाणी पकडला गेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 1 किलो सोनं, चांदी, लॅपटॉप, मोबाईल्स, गाडी वगैरे अशा अनेक गोष्टी त्या चोरी गेल्या होत्या. पकडण्यामध्ये या सर्व टीमला चांगलं यश आलेलं आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील जे काही अलीकडच्या काळात गुन्हे घडले होते ते उघडकीस आणण्यामध्ये आणि तेथील मुद्देमाल पर देण्यामध्ये आम्हाला यश आलं आहे. यामध्ये जवळजवळ 80 लाखापर्यंत मुद्देमाल आज राज्यमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या साक्षीनं या ज्या नागरिकांच्या अलीकडच्या काळात वस्तू चोरीला गेल्या होत्या त्या परत देण्यामध्ये सर्व कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना देण्यामध्ये आम्हाला यश आलं आहे. यामध्ये जवळपास 1 किलो सोनं, जवळपास 12 ते 13 लाख रुपये कॅश, चांदी, मोबाईल्स, लॅपटॉप, 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स असं आम्ही देऊ शकलो. माझं नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आपण आम्हाला सहकार्य करावं, आमच्यात थोडा विश्वास ठेवावा आणि आपण निश्चितच सर्व गुन्हे आता मंत्री महोदयांना सांगितल्याप्रमाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आणि CCTVच्या माध्यमातून आमच्या तपासाला मदत होईल आणि आम्ही गुन्हे उघडकीस आणण्यास निश्चित यशस्वी होऊ. यामध्ये ज्या पंचमंडळींनी, ज्या नागरिकांनी, ज्या साक्षीदारांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचंही आपल्या माध्यमातून मी आभार मानतो.